नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 8. हा डी सी मशीनचा नेक्स्ट पार्ट असेल. याआधी आपण 7 पार्ट पाहिले, त्याच्यात डी सी मशीनचे रिलेटेड काही क्वेश्चन्स बघितले आणि व्हिडिओच्या एंडला त्याचे ॲन्सर्स पण. तर हा नेक्स्ट पार्ट असेल. आणि त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्या जर तुम्ही स्टेट एक्झामचं कुठल्याही स्टेट लेवल एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर त्याचं नोटिफिकेशन, त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल. आणि जर आणि पुणे मेट्रोसाठी प्रिपरेशन करत असाल तर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल स्टुडंटसाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. जर तुम्ही पुणे मेट्रोसाठीच्या SCT OTC किंवा जे दोन्ही कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर त्याची टेस्ट सिरीज आता अवेलेबल आहे फॉर इलेक्ट्रिकल स्टुडंट्स आणि मेकॅनिकल स्टुडंट्ससाठी सुद्धा. तर त्याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तर तुम्ही ते चेक करू शकता. आणि टेस्ट द्यायची कुठे असेल तर आपलं माय गव्हर्नमेंट ट्रॅक हे ॲप आहे, प्ले स्टोअर ॲप. तुम्हाला ते ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्याच्या स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती मिळून जाईल. ओके, तर आणि त्याच्यावर अजून बरंच काही मटेरियल आहे जे तुम्हाला एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये हेल्पफुल होईल. सो तुम्ही एकदा चेक करू शकता, MyGOV ट्रॅक ॲप हे सर्च करा, प्ले स्टोअरमध्ये मिळून जाईल तुम्हाला. ओके, तर स्टार्ट करूया ह्या व्हिडिओला. तुम्हाला काय करायचं आहे, पेन पेपर घेऊन बसायचं. क्वेश्चन्स आपण स्टार्टिंगला पाहणार आहोत आणि त्याचे ॲन्सर्स तुम्ही नोट डाऊन करायचेत आणि एकदम व्हिडिओच्या एंडला आपण त्याचे ॲन्सर्स चेक करूया. मग तुम्ही बघा तुमचा स्कोर काय येतो. ओके, तर स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे, डिफरेन्शियली कंपाऊंड डी सी मोटर्स कॅन फाइंड ॲप्लिकेशन्स रिक्वायरिंग. डिफरेन्शियली कंपाऊंडेड मोटर जे असतात ते आपण कुठे यूज करतो हे विचारलं आहे. तर अशा ॲप्लिकेशनमध्ये जिथे हाय स्टार्टिंग टॉर्क पाहिजे किंवा जिथे लो स्टार्टिंग टॉर्क पाहिजे, और ऑप्शन सी व्हेरिएबल स्पीड असताना, और ऑप्शन डी फ्रिक्वेंट ऑन ऑफ सायकल्स. तर कोणतं करेक्ट आहे ते बघा. नेक्स्ट क्वेश्चन, इन डी सी मशीन्स द रेसिड्युअल मॅग्नेटिझम इज ऑफ द ऑर्डर ऑफ. रेसिड्युअल मॅग्नेटिझम किती असतं? ऑप्शन ए 2-3%, ऑप्शन बी 10-15%, ऑप्शन सी 20-25%, आणि डी 50-75%. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, युजली वाईड अँड सेन्सिटिव्ह स्पीड कंट्रोल इज डिझायर्ड इन केस ऑफ. जास्त स्पीड कंट्रोल आणि सेन्सिटिव्ह स्पीड कंट्रोल कुठे पाहिजे खालीलपैकी कुठल्या ॲप्लिकेशन्समध्ये? ऑप्शन ए सेंट्रिफ्युगल पंप्स, बी इलिवेटर्स, सी स्टील रोलिंग मिल्स, आणि डी कोलेरी वेंडर्स. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मोटर्स वन विल चूज टू ड्राइव द रोटरी कॉम्प्रेसर्स. रोटरी कॉम्प्रेसर्स ड्राइव करण्यासाठी, चालवण्यासाठी किंवा रन करण्यासाठी आपण खालीलपैकी कुठली मोटर प्रेफर करेल? तर ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डी सी शंट मोटर, बी डी सी सिरीज मोटर, सी युनिव्हर्सल मोटर आणि डी सिंक्रोनस मोटर. नेक्स्ट क्वेश्चन, द टोटल लॉसेस इन अ वेल डिझाइंड डी सी जनरेटर ऑफ 10 kW विल बी नियरली. टोटल लॉसेस विचारलेले आहेत. ऑप्शन ए 100 W, बी 500 W, सी 1000 W आणि डी 1500 W. नेक्स्ट, इफ अ डी सी शंट मोटर इज वर्किंग ॲट फुल लोड अँड इफ शंट फील्ड सर्किट सडनली ओपन्स. तर ऑप्शन ए दिस विल मेक आर्मेचर टू टेक हेवी करंट पॉसिबली बर्निंग इट. ऑप्शन बी दिस विल रिझल्ट इन एक्सेसिव स्पीड पॉसिबली डिस्ट्रॉइंग आर्मेचर ड्यू टू एक्सेसिव सेंट्रिफ्युगल स्ट्रेसेस. ऑप्शन सी नथिंग विल हॅपन टू मोटर
आणि ऑप्शन डी मोटार विल कम टू स्टॉप. सो सिलेक्ट करेक्ट आन्सर. नेक्स्ट, इन अ डिसिशंट मोटार स्पीड इज, ऑप्शन ए इंडिपेंडेंट ऑफ आर्मेचर करंट, बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर्मेचर करंट, सी प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द करंट आणि डी इनवर्सली प्रोपोर्शनल टू द आर्मेचर करंट. डिसिशंट मोटरमध्ये स्पीडचं रिलेशन विचारलं, म्हणजे स्पीड कशी असते विचारलं आहे, रिलेशन विथ रिस्पेक्ट टू आर्मेचर करंट असंही म्हणू शकतो. ह्याचं जर ग्राफ माहीत असेल तर त्यावरूनही आपण काढू शकतो याचं आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लॉ ऑर रूल कॅन बी यूज्ड टू डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ डीसी मोटर. डीसी मोटरचे रोटेशनची डायरेक्शन कुठल्या लॉवरून काढू शकतो? तर ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लेन्स लॉ, बी फॅरेडेज लॉ, सी कुलम्स लॉ आणि डी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर करेक्ट आन्सर नोट डाऊन करा. नेक्स्ट पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग मोटर इज प्रेफर्ड फॉर ऑपरेशन इन हायली एक्सप्लोजिव्ह ॲटमॉस्फियर. हायली एक्सप्लोजिव्ह ॲटमॉस्फियर जिथं असेल तिथे कुठली मोटर आपण यूज करतो? ऑप्शन्स, ऑप्शन ए सिरीज मोटर, बी शंट मोटर, सी एअर मोटर आणि डी बॅटरी ऑपरेटेड मोटर. नेक्स्ट, दिस इज लास्ट क्वेश्चन, द स्पीड ऑफ अ मोटर फॉल्स फ्रॉम 1100 RPM ॲट नो लोड टू 1050 RPM ॲट रेटेड लोड. द स्पीड रेग्युलेशन ऑफ द मोटार इज, स्पीड रेग्युलेशन विचारलेलं आहे, जस्ट स्मॉल फॉर्म्युला लावायचा आणि काढायचं आहे तर चेक करायचं आन्सर. ऑप्शन्स आहेत 2.36%, बी 4.76%, सी 6.77% आणि डी 8.84%. ओके, तर फर्स्टपासून आपण आन्सर्स चेक करूया. हां, तर पहिला प्रश्न काय होता, डिफरेन्शियली कंपाउंडेड डीसी मोटर्स कॅन फाइंड ॲप्लिकेशन्स रिक्वायरिंग. आपण जास्त करून कुठे यूज करतो डिफरेन्शियली कंपाऊंडेड मोटर? कुठे? हाय स्टार्टिंग टॉर्क असताना, लो स्टार्टिंग टॉर्क जिथे असेल तिथे, किंवा व्हेरिएबल स्पीड असेल, किंवा आपल्याला फ्रिक्वेंटली ऑन ऑफ करायचं असेल तिथे. तर करेक्ट आन्सर काय असेल? जिथे लो स्टार्टिंग टॉर्क असेल तिथे. तर काय, डिफरेन्शियली कंपाऊंडेड डीसी मोटर्स कॅन फाइंड ॲप्लिकेशन्स रिक्वायरिंग लो स्टार्टिंग टॉर्क. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट, इन अ डीसी मशीन्स द रेसिड्युअल मॅग्नेटिझम इज ऑफ द ऑर्डर ऑफ. डीसी मशीनमध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम जे असतं ते किती असतं, किती पर्सेंट असतं? 2 to 3, 10 to 15, 20 to 25, 50 to 75. तर करेक्ट आन्सर काय आहे, किती टक्के असणार? 2 to 3%. सो 2 to 3% इज राईट आन्सर. सो ऑप्शन ए इज करेक्ट. तुम्ही चेक करा तुमचं बरोबर आहे का चूक आहे. युजली वाईड अँड सेन्सिटिव्ह स्पीड कंट्रोल इज डिझायर्ड इन केस ऑफ सेंट्रिफ्युगल पंप्स, इलिवेटर्स, स्टील रोलिंग मिल्स ऑर कोलरी वाइंडर्स. तर आपल्याला हे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन पण म्हणू शकतो. तर आपल्याला वाईड अँड स्पीड सेन्सिटिव्ह स्पीड कंट्रोल कशात पाहिजे? तर कोलरी वाइंडर्समध्ये. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मोटर्स वन विल चूज टू ड्राइव द रोटरी कॉम्प्रेसर. जर आपल्याला रोटरी कॉम्प्रेसर यूज करायचं असेल तर खालीलपैकी कुठली मोटर आपण वापरतो?
डीसी शंट मोटर, सिरीज मोटर, युनिव्हर्सल का सिंक्रोनस. तर जेव्हा रोटरी कॉम्प्रेसर आपल्याला ड्राईव्ह करायचं असतं तेव्हा आपण सिंक्रोनस मोटर यूज करतो. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. द टोटल लॉसेस इन अ वेल डिझाईन्ड डीसी जनरेटर ऑफ 10 kW विल बी नियरली. तर लॉसेस किती असतील हे विचारलं आहे. 100 W, 500 W, 1000 अँड 1500 W. तर करेक्ट आन्सर असेल 500 W. टोटल लॉसेस इन अ वेल डिझाईन डीसी जनरेटर ऑफ 100 kW विल बी नियरली 500 W. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट, इफ अ डीसी शंट मोटर इज वर्किंग ॲट फुल लोड अँड इफ शंट फील्ड सर्किट सडनली ओपन्स देन वॉट विल हॅपन. ऑप्शन ए, धीस विल मेक आर्मेचर टू टेक हेवी करंट पॉसिबली बर्निंग इट. बी, धीस विल रिझल्ट इन एक्सेसिव स्पीड पॉसिबली डिस्ट्रॉइंग आर्मेचर ड्यू टू एक्सेसिव सेंट्रिफ्युगल स्ट्रेसेस. सी, नथिंग विल हॅपन टू मोटर. आणि डी, मोटर विल कम टू स्टॉप. जेव्हा डीसी शंट मोटर ही फुल लोडमध्ये वर्क होत असेल आणि शंट फील्ड हे एकदम अचानक असं ओपन झालं तर काय होईल, आर्मेचर खूप हेवी करंट घेईल आणि मग ते जळण्याची पण शक्यता असते. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. ऑप्शन ई ए इज करेक्ट फॉर धिस क्वेश्चन. धिस विल मेक आर्मेचर टू टेक हेवी करंट अँड पॉसिबली बर्न इट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इन अ डीसी शंट मोटर स्पीड इज, डीसी शंट मोटरमध्ये स्पीड कशी असेल. इंडिपेंडंट ऑफ आर्मेचर करंट, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर्मेचर करंट, प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ करंट आणि इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द आर्मेचर करंट. तर करेक्ट आन्सर काय आहे, डीसी शंट मोटरमध्ये स्पीड काय असते, इंडिपेंडंट ऑफ आर्मेचर करंट असते, आर्मेचर करंटवर डिपेंड नाही राहत. तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग लॉ रूल कॅन बी यूज्ड टू डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ डीसी मोटर. तर ऑप्शन्स आहेत लेन्स लॉ, फॅरेडेज लॉ, कुलम्स लॉ आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर आपण डीसी मोटरमध्ये कोणतं वापरतो डायरेक्शन शो करण्यासाठी, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरतो. तर करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन डी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कॅन बी यूज्ड टू डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ डीसी मोटर. ओके, आणि लेन्स लॉ कुठं यूज होतो, ट्रान्सफॉर्मरमध्ये. ओके, ते तर इझी आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मोटर इज, which of the following motor is preferred for operation in highly explosive atmosphere. The options hote series motor, shunt motor, air motor or battery operated motor. tar jithe highly explosive atmosphere asel tithe apan air motor use karto. tar correct answer ka asel, option c. option c is correct for this question. mhanje air motor is preferred for operation in highly explosive atmosphere. ऑप्शन सी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि याचा आन्सर कमेंटमध्ये देऊ शकता. बस एक डायरेक्ट छोटा फॉर्म्युला आहे, तो लावायचा आहे आणि सॉल्व करायचा आहे. आणि अशाच टाईपचे क्वेश्चन्स जर न्यूमेरिकल विचारायचे असतील तर अशा टाईपचे विचारू शकतात.
कारण डायरेक्ट फॉर्मुला बेस्ट आहे, काही तुम्हाला बाकी जास्त डोकं लावायची गरज नाही याच्यात. स्पीड रेग्युलेशन विचारलं आहे, फुल लोड नो लोड दोन्ही स्पीड आहेत किंवा रेटेड लोड काय पण म्हणा, आणि त्याच्यावरून तुम्हाला स्पीड रेग्युलेशन काढायचे. तर हे सॉल्व करा आणि याचा आन्सर कमेंटमध्ये द्या. तर हा होता प्रॅक्टिस सेट नंबर 8. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.